गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याचे दर गगनाला भिडले आहेत. कांदा हा सर्वसामान्यांच्या जीवनातील एक अत्यंत जीवनावश्यक घटक म्हणून मानला जातो. गेल्या अनेक काही दिवसांपासून कांद्याच्या दराने विक्रमी झेप घेतली होती, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट चांगलेच कोलमडले होते. दरम्यान दिवसेंदिवस कांद्याचे भाव वाढत चालल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. गेल्या अनेक महिन्यांपासून कांद्याचे दर वाढले होते, पण आता दर घसरले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या 8 दिवसांपासून कांद्याच्या भावाची उतरण सुरू असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान ऑक्टोबरमध्ये कांद्याला 7 ते 8 हजारांपर्यंत प्रति क्विंटल दर मिळाला होता, मात्र आता महिनाभरातच तब्बल 3 हजारांनी घसरून कांदा 4 हजार रुपये क्विंटलवर आला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. यावर्षी संपूर्ण राज्यभरात परतीचा मान्सून जोरदार बरसला, त्यामुळे शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या पिकांचे मोठे नुकसान झाले, त्यामुळे कांदा पिकाचेही मोठे नुकसान झाले आणि त्यामुळे कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले होते. पण आता कांद्याचे भाव पुन्हा एकदा घसरू लागल्याने शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जास्त पावसामुळे जिल्ह्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले, या नुकसानीची भरपाई अद्याप काही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. यंदा पावसाने चांगलेच झोडपल्यामुळे उत्पादनात घट झाली, जो माल हाती लागला त्याला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र ती अपेक्षा पूर्णपणे फोल ठरली आणि पुन्हा एकदा कांदा शेतकऱ्यांची निराशा करतो की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, माय भूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.